करण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालित प्रियंकाताई शेळके तसेच धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज जो या ठिकाणी आसूड मोर्चा जनावरांसह या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला खरं आहे, कारण शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झाली का या राज्य सरकारच्या ध्येय धोरणांमुळे शेतकरी पूर्णतः अडचणीत आला। कालच मी एक क्लिप पाहिली का एक शेतकरी 64 कांद्याच्या गोणी घेऊन मार्केटला आला आणि तो मोठ्या बेबीच्या देठापासून ओरडत होता, फुकट कांदा, अरे काय अवस्था। या शेतकऱ्यांच्या ध्येय धोरणामुळे या निर्यात बंदीमुळे आज शेतकरी अडचणीत आला। या शेतकऱ्यांचा कुणी वाली राहिला नाही, तो काय असा बोलत होता आम्ही शेतकरी म्हणजे नालायक आहोत का, आमच्या शेतकऱ्यांना आमच्या भावना शेतकऱ्या सरकारला कळत नाही का, असा तो ओरडत होता। पाहिल्यानंतर अत्यंत वाईट वाटलं का हे सरकार करतंय काय। ज्यावेळेस 2019 अजित पवार इलेक्शनला उभे होते, निवडणुकीला उभे होते, त्यावेळेस बोलले होते 2019 निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केल्या तरी मी पवारांची आवलाच सांगणार नाही। अरे आता सत्तेत बसलेत मग का तुम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करत नाही? अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे का आपण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण सत्ता भोगता आणि त्या शेतकऱ्यांचं तुम्ही शोषण करतात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। आणि आता तीन आघाड्यांचं सरकार त्या सत्तेत बसले, आपण आता बघतो राज्यामध्ये परिस्थिती, आरक्षणाची परिस्थिती, आरक्षणावर त्यांची भांडणं चालू आहे, एकीकडे आरक्षणावर त्यांची भांडणं चालू आहे आणि एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत। मी एवढंच सांगू इच्छितो राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कांद्यावरची निर्यात बंदी त्वरित हटवा आणि आम्ही आज सर्व शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतो, या दुग्ध व्यवसायासाठी आम्ही मागील वर्षी वाली साहेब तुम्ही होता नारायणगावला, आम्ही यापूर्वी दुधासाठी सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, तेव्हा आम्ही 35 रुपये नाही 50 रुपये गाईच्या दुधाला बाजारभाव मागितले आणि म्हशीच्या दुधाला 100 रुपये मागितले। तरी सुद्धा आज जर पहिलं आपण ज्यावेळेस आपण जनावर गोठा बांधणीपासून जनावरांचा चारा खाद्य औषधं ज्यावेळेस दुधाचे बाजारभाव वाढतात त्यावेळेस खाद्याचे बाजारभाव वाढतात, फक्त सरकार फक्त आमच्याच दुधाच्या बाजारभावावर लक्ष ठेवतं, इतर उद्योगपती उद्योगधंदे म्हणजे जे खाद्य असतं औषधं असतात त्यांच्यावर अजिबात नियंत्रण ठेवत नाही। आम्ही म्हणजे तुमच्या काय वैरी आहोत का, आमचं तुमच्या काय म्हणजे भांडण आहात का? राज्य सरकारला सुद्धा आम्ही विनंती करतो, शेतकरी हा म्हणजे देशात कृषी प्रधान देशाचा शेतकरी हा खरा घटक आहे, 70% शेतकरी हा कृषी प्रधान देशाचा घटक आहे, म्हणून आपण शेतकऱ्यांना त्रास दिला नाही पाहिजे म्हणून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सरकारला वाटत असेल तर आम्हाला कांद्याला निर्यात बंदी मध्ये बसवा, दुधाला बाजारभाव कमी द्या, ठीक आहे तुमचं तुम्ही करा। मी एकच सांगतो राज्य सरकार आणि केंद्र सरकारला, तुम्हाला जर परवडत नाही आम्ही आमची एक मागणी आहे, आता मी जिल्हाधिकाऱ्यांना मी एक पत्र देणार आहे का ज्या आम्हाला तुमचं काही नको, तुमची कर्ज माफी नको, तुमचा हमी भाव नको, मोदींचे तुमचे 2000 रुपये नको, फक्त अर्धा एकर आम्हाला गांजा लावायला परवानगी द्या म्हणजे आमची आम्ही समृद्ध होऊ आणि तुमच्या किदरच खळखळाट होईल, बरं म्हणजे महाराष्ट्र कर्जमुक्तीतून बाहेर पडेल आणि शेतकरी सुद्धा कर्जमुक्त होईल। म्हणून ज्या शेतकऱ्यांना जर गांजा लावायचा असेल ना सगळ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी फक्त अर्धा एकर परवानगी मागा, सगळ्यांनी उद्यापासून सुरुवात करा, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्या, अर्ज द्या का आम्हाला अर्धा एकर गांजा लावायला परवानगी द्या, जेणेकरून गांजातून उत्पादन भेटेल आणि शेतकरी समृद्ध होईल। म्हणून मी सांगतो का आपण जो हा मोर्चा आयोजित केला म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण मिरवणूक काढून म्हणजे मोर्चा काढला, आपल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होतो, आपली खंत एवढीच आहे, ठीक आहे महेश भाऊनी मोर्चा काढला ठीक आहे नको, राजू दौशेनी काढला तो त्याच्या पण काढला, असं करू नका। कुणाचाही मोर्चा असेल शेतकरी म्हणून सर्वांनी एकत्र या, शेतकऱ्यांची एकजूट दाखवा, ज्यावेळेस शेतकरी एकत्र येतील त्यावेळेस तुमचे प्रश्न सुटेल आणि आपण आपल्या जर भांड्यात बसलो तर कोणी आणि हे राजकीय पुढारी आपल्या शेतकऱ्यांचा वापर करून घेतात यांच्या पाठीमागं पळण्यापेक्षा आपण शेतकरी म्हणून एकत्र या आणि आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे, आपण आपले प्रश्न सोडवा आणि एकत्र या, एवढे बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या।
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.